दहावी बारावी आणि पदवीनंतर पुढे काय, वैद्यकीय क्षेत्रातील करिअर घडवणारे आणि 100% रोजगार आणि व्यवसाय मिळवून देणारे पॅरामेडिकल कोर्सेस करूया। पॅरामेडिकल क्षेत्रातील आधुनिक कौशल्यपूर्ण प्रशिक्षण आणि दर्जेदार शिक्षण देणारी नामांकित आणि विश्वसनीय नाव म्हणजे KP पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट। आजच आपला प्रवेश निश्चित करूया। शाखा हडपसर, पिंपरी, कात्रज आणि सातारा। पुणे मनपाच्या टॅक्सनं त्रस्त झालेल्या फुरसुंगी ग्रामस्थांनी पुणे महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिकेचे पालिकायुक्त यांच्या विरोधात जाचक टॅक्स आकारणी संबंधी तक्रार वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन पुणे यांना देण्यात आली आहे। यामध्ये 31 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने नगरविकास विभाग मुंबई यांनी फुरसुंगी आणि उरळी देवाची ही दोन गावे पुणे मनपातून वगळून त्या दोन्ही गावांची नवीन नगरपालिका करण्याची घोषणा केली आहे। तरीही नंतर पुणे महानगरपालिकेत ही दोन्ही गावे सद्यस्थितीत नाही, तर मग कोणत्या अधिकारात आम्हा फुरसुंगीकरांकडून मनपा आम्हा फुरसुंगीकरांना मनपा टॅक्सचे मेसेज पाठवून कर आकारणी करत आहे आणि टॅक्सचे मेसेज पाठवून आमचे हरॅशमेंट करून आम्हाला बळजबरी करून टॅक्स भरण्यासाठी फोन कॉलवर बोलून घाबरवणं आणि 2% दंडाची भीती दाखवून धमकावणं असे प्रकार सुरू आहेत। याविरोधात ग्रामस्थांकडून मनपा आणि मनपा आयुक्तांच्या विरोधात तक्रार देण्यात आली आहे। यावेळी विशाल हरपळे, शंकरनाना हरपळे, दिनकर हरपळे, गणेश कामटे, दत्ता राऊत, नीरेश पवार, राहुल हरपळे, गोरख कामटे, प्रशांत फाटे, सागर कामटे, नितीन कामटे, कैलास कामटे, रमेश कामटे आणि मोठ्या संख्येनं फुरसुंगीकर ग्रामस्थ उपस्थित होते। जर टॅक्स कमी होत नसेल तर नगरपालिका करू असा निर्णय 6 डिसेंबर 2022 रोजी घेण्यात आला। त्याच्यानंतर 31 मार्च 2023 रोजी हा ही गावं वगळली याची संपूर्ण संरचना झाली आणि ही गावं वगळल्यानंतर जोपर्यंत या GR पूर्ण फायनल स्वरूप येत नाही तोपर्यंत काही जण याच्या विरोधात गेले, यांची कोर्टात केस टिकली नाही, त्याच्यानंतर हा फायनल GR काढण्याचा म्हणजे नगरपालिका करण्याचा राज्य शासनाचा निर्णय घेण्यापर्यंत फक्त त्याच्यात एक त्रुटी आली, ती म्हणजे वार्ड रचनेची त्रुटी आल्यामुळं हा वार्ड रचना झाल्या हा निर्णय नगरपालिकेचा होईल असं राज्य शासनाने त्याच्यात नमूद केले। तोपर्यंत पुणे महानगरपालिकेने आम्हाला सर्व सुविधा पुरवाव्या असे राज्य शासनाचे त्यांना आदेश आहेत आणि असे आदेश असताना कुठल्याही सोयीसुविधा न मिळता आम्हाला फक्त टॅक्सबद्दल मेसेज येतात, पूर्णपणे हॅरेसमेंट चालू आहे, कॉल येतात, याच्याबद्दल आम्ही शासनाला, आता सगळे निवडणुकांमध्ये दंग आहेत, शासनाला कुठल्या तरी मार्फत आम्हाला एक निवेदन द्यायचं होतं म्हणून आम्ही याच्यात आम्हाला हॅरेसमेंट होती नागरिकांतर्फे आम्ही आलो आणि पोलीस स्टेशनला आम्ही याच्याबद्दल तक्रार करू असं हे सांगितलं। कायद्याच्या तरतुदीत काय आहे आम्हाला सांगता येत नाही, आम्ही एवढे त्याच्यासाठी सक्षम नाही, परंतु आम्हाला कुठेतरी न्याय मिळावा म्हणून आम्ही पोलीस आमच्यामार्फत पुणे आयुक्तांना एक निवेदन दिलं आणि त्याच्यामार्फत आम्हाला हे टॅक्सचे मेसेज आले नाही पाहिजेत, तुम्ही तुमच्यामार्फत पुढं पाठवा आणि सांगा की बाबा या गावाचं नगरपालिका करून आता फायनल स्टेजला हे फक्त नगरपालिका होण्याचं वार्ड रचनेची संरचना झाली की नगरपालिका ह्याची फायनल होणार आहे, जनभाव नका आहे याच्यासाठी सूचना हरकती घेण्यात आल्या होत्या, त्या सूचना हरकतीसुद्धा राज्य शासनाकडे पडिक आहेत, त्याच्यामध्ये सूचना हरकतीमध्ये समर्थनार्थ नागरिकांचा भरघोस प्रतिसाद आहे। अजून जनभावना जर राज्यकर्त्यांना समजत नसेल तर माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य नागरिक आणि कॉमन पीपल सगळे ग्रामस्थ यांचं एकच म्हणणं आहे की ही नगरपालिका लवकरात लवकर तुम्ही फायनल करावी आणि आम्हाला आमच्या सोयीसुविधा, आमचा टॅक्स आम्ही आम्हाला वापरून आम्ही आमच्या सोयीसुविधा पूर्ण करू एवढंच सांगतो। आणि याच्यानंतर जर आमची याबाबत दखल घेतली नाही तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथेसुद्धा मोठ्या प्रमाणात याच्यापेक्षा संपूर्ण ग्रामस्थ घेऊन आम्ही आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा देत आहोत एवढं सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनतेची एक नवीन नगरपालिका उद्घोषित केली, त्यानंतर आम्ही आजच्या स्टेजला धड नगरपालिकेतही नाही, धड महापालिकेतही नाही, 31 मार्च 2023 फुरसुंगी गाव पुणे महानगरपालिकेतून वगळून त्याची नवीन नगरपालिका कराशी उद्घोषणा झाल्याच्या नंतर आम्ही कायदेशीरदृष्ट्या पुणे महानगरपालिकेत नाही आहोत। आणि जर पुणे महापालिकेचं म्हणणं असेल की आम्ही त्यांच्यामध्ये आहोत तर 31 मार्च 2023 ते आज 21 मे 2024 दरम्यानच्या काळामध्ये फुरसुंगी गाव पुन्हा महानगरपालिकेत घेतलं आहे
याचा कुठलाही ठराव, कुठली छायांकित प्रत आणि त्याची एक ऑथेंटिक माहिती आम्हाला पुणे महापालिकेने द्यावी. तर त्यांना मी माहिती अधिकार दिल्याच्यानंतर सुद्धा त्यांनी ही माहिती आम्हाला आजपर्यंत दिलेली नाही. परंतु जर आमचं गाव पुणे महानगरपालिकेत नाही असं आमचं मत आहे आणि पुणे महापालिकेचं मत असेल आहे तर त्यांनी तो पेपर दाखवा आणि मग जर आम्ही पुणे महापालिकेत नाही असं आमचं मत 100% खरं आहे तर आम्हाला पुणे महानगरपालिका विकास कामावर न करता आम्हाला टॅक्सी मेसेज का पाठवते आहे. टॅक्सी मेसेज पाठवत असताना आमची हॅरेसमेंट करणे, आम्हाला बळजबरी करणे, आमच्यावर ना त्रास देणे, आम्हाला कायम फोन करणे आणि टॅक्सच्या बाबतीत आम्हाला धमकावणे अशा विविध प्रकारे पुणे महापालिकेकडनं आमची हॅरेसमेंट होत असताना आम्हाला ग्रामस्थांना वाटावं लागलं की आम्ही दोन्ही या संस्थेच्या मध्यंतरी आहोत तर आम्हाला या बाबतीत आता टॅक्स पाठवायचं पुणे महापालिका करू नये. तरी आम्हाला वारंवार पुणे महानगरपालिका टॅक्सचे मेसेज पाठवते. मग शेवटी आमच्याकडे एकच पर्याय होता की आज आम्ही या प्रशासनाच्या विरोधात अडक करून त्याच्या ठिकाणी सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन आम्ही एक अर्ज तक्रार अर्ज दिला होता की या महापालिकेच्या आयुक्तांवर आणि महापालिकेवर आमच्या वतीने तक्रार दाखल करण्यात यावी. परंतु प्रशासनाने या ठिकाणी आमची दखल घेतली नाही. परंतु आम्हाला सांगितलं की आम्हाला असं प्रशासनाच्या विरोधात गुन्हा दाखल करता येत नाही. परंतु तुमची एक विनंतीला मान देऊन त्यांनी ते तक्रार अर्ज फोडून त्या ठिकाणी विनंती अर्ज निवेदन त्या ठिकाणी आम्हाला जे म्हटले आम्ही ते निवेदन त्यांच्याकडे दिले यात आयुक्त साहेबांकडून संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे पाठवतील आणि आम्हाला न्याय मिळाला अशी अपेक्षा वाटते. लवकरच येणाऱ्या महिन्याभरामध्ये आम्हाला असं वाटते की आमच्या गावाबद्दल कसलाही निर्णय असू द्या परंतु तो ठोस निर्णय पुणे या राज्य शासनाने घेणं गरजेचं आहे. परंतु राज्य शासनाने आमची जी नवीन नगरपालिका घोषित केली होती ती नवीन नगरपालिका कुर्सीनगर ग्रामस्थांना पाहिजे आणि त्या मुद्द्यावर आम्ही सगळे ग्रामस्थ ठाम आहोत. कारण अजितदादांनी एका सभेमध्ये किंवा एखाद्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की जनभावना कुर्सुंगीची काय आहे. ज्यावेळेस जनभावना कुर्सुंगीची नगरपालिका घोषित झाल्याच्या नंतर आपल्या पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आमच्या हरकती सूचना मागवल्या. आमच्या हरकती सूचना या 5000 पुढे होत्या की आम्ही नवीन नगरपालिकेच्या बाजूने आहोत आणि जर आमची ज्यावेळेस हरकती सूचना झाल्या त्याच्यावर आमचा अहवाल तयार झाला आणि तो राज्य शासनाला पाठवला. मग आता अजितदादांना आमचा असा प्रश्न आहे की दादा ही जनभावना ही नगरपालिकेच्या बाजूने आहेत आणि काही दोन चार पुढारी फक्त त्यांच्या स्वार्थासाठी फक्त ते महानगरपालिकेच्या बाजूने आहेत. त्यामुळे आपण जो प्रश्न उपस्थित केला की जनभावना काय आहे तर आपण जनभावना जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून विचारावी की त्यावेळेस ज्या तुम्ही हरकती सूचना नवीन नगरपालिकेच्या बाबतीत मागवल्या होत्या त्यावेळेस जास्त बहुमत कुणाकडे होतं तर जास्त बहुमध्ये स्वतःच जिल्हाधिकारी आयुक्त अजितदादांना कळवतील आणि त्यावेळेस अजितदादा नक्कीच असं वाटतं की दादांचं बऱ्याच वेळा म्हणणं आहे की मी जनभावनेचा आदर करून जनभावनेच्या बाजूने राहणार आहे. तर दादांनी तो जिल्हाधिकाऱ्याकडनं अहवाल मागवावा आणि जनभावना काय आहे त्या जनभावनेचा आदर करून आपण जनभावनेच्या बाजूचा निर्णय घ्यावा अशी या आजच्या निमित्तानं अजितदादांना विनंती करतो आणि या ठिकाणी आलेल्या सर्व ग्रामस्थांचा आभार मानतो. कारण खरं तर हे ग्रामस्थ गावामधील नेतृत्व करत आहेत. प्रत्येक सामान्य माणसाच्या वतीने इथं येण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि सामान्य माणसाला जोपर्यंत रिलीफ मिळणार नाही आमच्या कुर्सीच्या तोपर्यंत आम्ही तो उपस्थितांसाठी कुठलाही व्यक्ती कुठल्याही आडनावाचा आम्ही गावासाठी झगडल्याशिवाय सोडणार नाही. धन्यवाद. रॉयलवडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत धोंडे, लोणी काळभोर. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.